गोवर्धन पूजा मुहूर्त तिथी कार्तिक मास शुक्ल पक्ष प्रतिपदा दिनांक पंधरा नोव्हेंबर 2020 हजार वीस मुहूर्त दुपारी तीन वाजून सतरा मिनिटापासून संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत प्रतिपदा तिथी प्रारंभ 15 नोव्हेंबर सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटापासून समाप्ती दिनांक सोळा नोव्हेंबर सकाळी सात वाजून पाच मिनिटापर्यंत गोवर्धन पूजेच्या संदर्भात एक लोककथा आहे कथा अशी आहे की देवराज इंद्रांना अभिमान होता स्वत लीलाधारी विष्णूचे अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण यांनी इंद्राचा अभिमान मोडण्यासाठी एक नाटक तयार केले श्रीकृष्णांच्या लिलांमध्ये असेच होते की एक दिवस त्याने पाहिले की सर्व प्रिजवासी उत्तम पदार्थ बनवतात आणि काही उपासनेची तयारी करीत आहेत श्रीकृष्णाने मैया यशोदेला सहजपणे प्रश्न केला मैया हे लोक कोणाच्या उपासनेची तयारी करीत आहेत कृष्णाचे शब्द ऐकून मैया म्हणाली लल्ला आपण देवराज इंद्राच्या पूजेसाठी अन्नकूट तयार करीत आहोत मैयाच्या म्हणण्यावर श्रीकृष्ण म्हणाले आपण इंद्राची पूजा का करतो मैया म्हणाली की इंद्र पाऊस पाडतो ज्यामुळे अन्न धान्य मिळते आपल्या गाई त्यांच्याकडून चारा घेतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आपण गोवर्धन पर्वताची उपासना केली पाहिजे कारण तेथे आपल्या गाई चरतात यामुळे गोवर्धन पर्वत पूजनीय आहे इंद्र कधीही दर्शन देत नाही आणि त्याची पूजा का करावी गर्विष्ठांची उपासना करू नये श्रीकृष्ण रागाने म्हणाले लीलाधारीच्या सर्व लिला आणि मैयाने इंद्राच्या बदल्यात गोवर्धन पर्वताची पूजा केली देवराज इंद्राला त्याचा अपमान वाटला आणि त्याने मुसळधार पावसाची सुरुवात केली सर्व लोकवृष्टी सारखा पाऊस पाहून सर्व त्रिजवासी भगवान श्रीकृष्णाला दोष देऊ लागले की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे मग मुरलीधर यांनी मुरलीला कमरात ठेवले आणि संपूर्ण गोवर्धन पर्वत आपल्या छोट्याशा करंगळीवर उचलला आणि सर्व त्विजवासी आपल्या गाय व वासरांसमवेत आश्रय घेण्यास सांगितले इंद्र कृष्णाची ही लिला पाहून खूप संतापला अखेरीस त्याने जास्त पाऊस पाडला इंद्राच्या सन्मानार्थ श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राला डोंगराच्या माथ्यावर राहण्यास सांगितले आणि पावसाचा वेग नियंत्रित करण्यास सांगितले शेष नागाला सांगितले की तुम्ही एक कडा बनवा आणि डोंगराकडे पाणी येण्यास थांबवा इंद्राने सतत सात दिवस सलग सात दिवस मुसळधार पाऊस पाडला आणि जेव्हा त्याला समजले की त्याच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी कोणीही सामान्य माणूस असू शकत नाही म्हणून तो ब्रह्मदेवांकडे गेला आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितले की तू ज्या कृष्णाविषयी बोलत आहे तो भगवान विष्णूचा एक अंश आहे आणि तो पुरुषोत्तम नारायण आहे ब्रह्मदेवाच्या तोंडून हे ऐकून इंद्राला अत्यंत लाज वाटली आणि त्याने श्री कृष्णाला सांगितले की भगवान मी तुम्हाला ओळखू शकले नाही आणि म्हणूनच अहंकाराने चुकीच्या मार्गाने बसलो तुम्ही दयाळू आहात म्हणून माझी चुकी माफ करा यानंतर देवराज इंद्रांनी मुरलीधराची पूजा केली आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला या पौराणिक घटनेनंतर गोवर्धन पूजा सुरू झाली ब्रीजवासी या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात या दिवशी गाई बैल यांची आंघोळ करतात त्यांना रंगीत वस्त्र परिधान करतात आणि त्यांच्या गळ्यात एक नवीन दोरी बांधली जाते गोड व तांदूळ एकत्र करून गाय व बैल यांना घास म्हणून दिले जातात या कारणामुळे गोवर्धन पूजा केली जाते कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब